हातसा धरणाखालील सावरशेत गावच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव धुळखात, दीड वर्षानंतरही पुनर्वसन रखडले। भातसा धरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या सावरशेत गावातील अनेक घरात दरवर्षी पावसाचे आणि धरणाचे पाणी शिरत असल्याने येथील जनजीवन विस्कळीत होत असते। धरणातून सोडलेल्या पाण्याचा प्रवाह फार जोरात असल्याने येथे दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होत असते। त्यामुळेच पूर्ण गाव पाण्याने वेढले जात असल्याने काही घरे वाहून जाऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते। त्यामुळे सावरशेत गावचा संपर्क तुटला जातो। येथील काही रहिवाशी आपला जीव वाचवण्यासाठी इतरत्र आसरा घेत असतात। ऑगस्टच्या महिन्यात गावाला पूर परिस्थिती निर्माण झाल्याने पुराच्या पाण्याने वेढले होते। त्यावेळी तत्कालीन आमदार पांडुरंग बरोरा यांनी याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि योगेश पाटील आदी अधिकाऱ्यांसमवेत या गावाला तात्काळ भेट देऊन पाहणी देखील करण्यात आली होती। सावरशेत गाव हा भातसा धरणाच्या पायथ्याशी आहे आणि मागच्या 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी प्रचंड पाऊस झाला आणि 2.5 मीटरने दरवाजे त्या भातसा धरणाचे उघडले गेले। प्रचंड त्या जनतेत, सावरशेत गावातील जनतेत घबराट, त्या गावाचा रस्ता 8 दिवस बंद झाला आणि म्हणून त्या गावाला मी आपले पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी दौरा केला। त्यांनी सांगितलं की आपलं पुनर्वसन या सावरशेत गावाचं भातसा वसाहत करण्याचं तसा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे आम्ही त्या ठिकाणी मांडलो। त्या प्रकारे कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी त्यांनी मांडला, परंतु त्याला अजूनही चालना मिळाली नाही। म्हणून मी काल सन्मान्य आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे सावरशेतचं पुनर्वसन तात्काळ करावं यासाठी मी त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांनी त्याला सकारात्मक असं सांगितलं की तात्काळ याचा प्रस्ताव सादर करावा असं संबंधित विभागाला त्यांनी सांगितलेलं आहे। साहेबांनी या गावचे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देखील देण्यात आले, परंतु 2 वर्षे झाली तरी याबाबत कोणतीही हालचाल होत असताना दिसत नाही। सावरशेतचा प्रस्ताव लाल फितीतच अडकला असल्याने याही वर्षी पुन्हा नदीला पूर येऊन गावात पाणी शिरते की काय या भीतीने गावकरी आतापासूनच धस्तावले आहे। पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित केलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सावरशेत गावकऱ्यांची पुनर्वसनाची मागणी असल्याची बाब पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली होती। त्यानंतर पाटबंधारे खात्याने या गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव सुद्धा दाखल केला असल्याचे सांगितले होते, मात्र वर्ष उलटून गेले तरीही कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याने सावरशेत गावचा पुनर्वसनाचा प्रस्ताव धुळखात पडला आहे। पुनर्वसन तर व्हायलाच पाहिजे, या भातसा धरणामुळे आम्हाला धोका आहे। कधी गेट सोडतात, फुलावर पाणी जात आहे, शाळेतल्या मुलांना जाता येत नाही, त्याच्यामुळे आम्हाला या धरणाचा धोका आहे। तेव्हा आमचे पुनर्वसन हो, आम्ही इथं कलेक्टर साहेब येऊन गेले, एकनाथ शिंदे येऊन गेले, त्याही पण त्यांचा प्रस्ताव मांडला, प्रस्ताव पण मंजूर केला। त्यावेळेला ते तुमचा सावरशेत गावाचा पुनर्वसन व्हावा म्हणून असा प्रस्ताव झालेला आहे, पण तरी पण तो धुळकात पडलेले, अजूनही त्याचं काही हे होत नाही, ते लवकरात लवकर करावा। 2016 पासून सावरशेत गावाची पुनर्वसन करण्याची मागणी जलसंधारण व महसूल विभागाकडे येथील रहिवाशांनी केली होती, मात्र तत्कालीन अधिकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले होते। सावरशेत गावात 55 घरे असून अंदाजे 350 लोकसंख्या आहे। धरणाच्या खाली लगत गाव असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यावर पूर्ण गाव पाण्यात जात होते, त्यामुळे या गावाचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटून जीवितहानी होण्याची शक्यता असते। गेल्या 1.5 वर्षांपासून सावरशेत गावाचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव रखडल्याने याही वर्षी गाव पाण्यात जाणार असल्याने संपर्क तुटणार असल्याने शासनाने गावांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे अशी मागणी सर्वजण करीत आहेत। गेल्या 1.5 वर्षापूर्वी कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः इथं पाणी करून गेले, भातसा डॅमचे पूर्ण दरवाजे ओपन केलेले, त्याबद्दल ते आलेले इथं आमच्या गावाच्या खालोखालो एकदम पाण्याचे नदीचा वाह या जाते आणि त्याच्यामुळं आमच्या मुलांना व आमच्या महिलांना पाणी भरण्यास जाण्याचे पूर्ण भीती होते। त्यामुळं मग कोणी वाहून गेलं काय झालं, आणि मेन म्हणजे का जे महाराष्ट्र शासन आहे
ते आम्हाला इथे येऊन सांगत पण नाही का गेट ओव्हरफ्लो सोडायचे आहेत का काय करायचे आहेत असं त्याच्याबद्दल कोणीच इथं माहिती देत नाही. अचानक गेट सोडतात सर्व करतात ते. तर जे गेट सोडतात ना ते गेट सोडले का मुलं आम्हाला असं वाटतं का बाबा धरण फुटलं का काय झालं अशी आम्हाला भीती निर्माण होती. मुलं पण रात्रीचे उठून बसतात. मागच्या वर्षी पालकमंत्री पण येऊन गेले, कलेक्टर साहेब येऊन गेले, त्यांनी आमच्या गावाची पूर्ण पाहणी केली आणि एकही माणूस आमच्या गावामध्ये नव्हता. पूर्ण म्हणजे कोणी घरात नव्हतं, सगळी इकडे तिकडे पळाली होती. मागच्या वर्षीचीच बात आहे, सर्व इकडे तिकडे पळाली होती. आणि आम्हाला असं वाटतं का धरण फुटतो का काही गेट जर सोडले तर. आमच्या नातेवाईकाही आम्हाला इथं ठेवलंच नाही. आमच्या गाड्या पाठवून इकडनं बरं दोन्हीकडनं रोड म्हणजे गाड्या नाहीच आहेत, यायला मार्गच नाही. त्याच्यामुळं आमच्या लोकांनी काय केलं, एक एक माणूस असं सोडून पोरानं घेऊन अशी म्हातारी माणसं हाताला धरून दऱ्याखोऱ्या कोसळल्या जिकडं तिकडं रोड. मग त्याच्यामुळं प्रवास करायला मार्गच नाही. तरी पण आमच्या नातेवाईकांनी कशी पैशी मुलं माणसं आमची पळवली, गावात कोणी थांबलं नाही. एवढी बिकट परिस्थिती आमची असताना आमचा प्रकरण हा लवकरात लवकर व्हायला पाहिजे अशी आमची शासनाला विनंती आहे. दिनाल्याचं पाण्याला आम्हाला पायांना धोका वाटते, कारण पाणी वगैरे फुल झाल्यावर हे लोक आम्हाला सांगत सावध करत नाही. आमची पुनर्वसन लवकर झाली पाहिजे. गावात पाणी येत आहे का तुमच्या? पाणी येतो म्हणजे वरवला येतो ना पाणी. आमची सोय झालीच पाहिजे कशी तर आम्हाला ऐकत नाही जायची. आम्ही गरीब माणसं, आमची काही नोकरीला कोणी नाही, त्यांच्या आम्हाला भरपाय पाहिजे तेव्हा आम्ही उठून. महाराष्ट्र नावाजलेल्या एलजी कंपनीचे प्रत्येक वस्तूवर 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर, सुलभ हप्ता आणि 1 वर्षाचे इन्शुरन्स विमा. त्यामुळे आता खरेदीसाठी कुठेही जायची गरज नाही, कारण आम्ही घेऊन येत आहोत शहापूरमध्ये सर्व प्रकारचे एलजी प्रोडक्ट एकाच छताखाली. त्यामध्ये टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, तसेच होम थिएटर आणि मिनी स्पीकर देखील सुलभ हप्त्यात आणि 0% व्याजदरात. बरा करा आमचा पत्ता एलजी शॉपी विकी सेल्स शॉप नंबर 8 आणि 9 धुमाळ रेसिडेन्सी गोठेघर शहापूर 421-601 जिल्हा ठाणे. एल जी का शोरूम है, ये शाहपुर में, प्रॉपर शाहपुर में है, घोटेघर में है. अपने पास एल ई डी टी वीज है, वॉशिंग मशीन है, रेफ्रिजरेटर्स है, अपना ए सी है, ओवन्स है, सब यहाँ पे अच्छे दाम पे मिलेगी, सस्ते में सस्ते दाम पे मिलेगी. और यहाँ पे बजाज फाइनेंस है, 0% इंटरेस्ट पे है, 0% डाउन पेमेंट में भी है. बजाज कैपिटल है, आई डी एफ सी है, अपना एक्सिस बैंक एक्सिस की है फाइनेंस. यहाँ पे सब आपको अच्छे दाम पे मिलेंगे, सबसे कम दाम पे मिलेंगे, सर्विस अच्छी है, 1 ईयर इंश्योरेंस है कंपनी का, एक्सीडेंट डैमेज होता है या होता है सब आपको अच्छे दाम में, ऐसे सब प्रोडक्ट मिलेंगे एलजी के, सब फकत एलजी के.